आज बघणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी। त्यासाठी एक मोठा बटाटा मी एकदम हे बघा बारीक बारीक असे बटाटे कापून घेतलेत म्हणजे लवकर शिजते। नंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक। नंतर जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आणि मीठ घेतलेलं आहे, एवढं साहित्य लागतं। आणि आपल्याकडे कुठली भाजी नसेल तर लगेच बटाट्याची रस्सा भाजी आपण करू शकतो। तेल तापलेलं आहे, पहिले मोहरी टाकूया। मोहरी तरतरली तर आपण जिरं टाकायचं आहे, जिरं तरतरलं तर कढीपत्ता टाकायचा आहे। आपण कांदा टाकायचा आहे, पेटपट उमरली आहे आणि काही साहित्य लागत नाही त्याला, फक्त कांदा घरी जे अवेलेबल असेल त्यापासून बटाट्याची रस्सा भाजी करू शकतो। आम्ही सांगितलं आपला कांदा जरासा लाल झाला तर आपण लगेच हळद टाकायची, अर्धा चमचा। गॅस लो ठेवायचा आहे, एक चमचा लाल तिखट टाकायचा, एक दीड चमचा, तो जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसं लाल तिखट टाकायचं आहे। नंतर मीठ टाकायचं आहे, एक चम एक एक चमचा। ते झालं आपले थोडासा मसाला काय झाला की हे बटाटे जे आहे ते टाकायचं आहे। बटाटे बारीक बारीक केल्यामुळे लवकर शिजते भाजी। हे बघा नुसतं लाल तवंग आलेलं आहे। आता 10 मिनिटं झाकून ठेवायची बटाट्याची भाजी। आपली 10 मिनिटं झालेली आहे, आता आपण बघणार आहोत शिजली की नाही। बटाट्याची भाजी शिजलेली आहे, हे बघा रस्सा भाजी एकदम मस्त शिजलेली आहे। गॅस बंद करूया। आता कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करायची आहे। हे बघा बटाट्याची भाजी मस्त रस्ता भाजी तयार आहे। ती आपण चपाती भाकरी किंवा तुमच्याकडे डाळ नसेल बा डाळ करायचा कंटा आला आणि फक्त बटाटा कांदा असेल तर तुम्ही, हे बघा भात मी घेतलेला आहे, इकडे भात घेतलेला आहे, भात घेतलेला आहे भाताबरोबर। मस्त हे बघा मस्त बटाट्याची भाजी रस्सा आहे, रस्सा टाकून तुम्ही खाऊ शकता भाताबरोबर। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका।